पॅसिफिकून मी बँकेमध्ये नेणार आहे, बँकेमध्ये पैसे भरलेले आहेत, हे पण माझे पैसे बुडलेले आहेत, पण कसं मी कसं राहतात आत्महत्या करो का काय करो म्हणून मला वेगळा करायचा. माझे लाखो रुपये तीन बँकेमध्ये शिल्लक आहे, तीन बँकेमध्ये लाखो रुपये. बीड जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यांपासून पतसंस्थेचा घोटाळा आणि गोंधळ चालू असल्याने ठेवीदार आक्रमक झालेत. आतापर्यंत अनेक मोर्चे आंदोलने करण्यात आली, मात्र ती निष्फळ ठरली आहेत. आता उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी देखील या सगळ्या प्रकारात उडी घेतली आहे. आज चक्क त्यांनी ठेवीदारांसह मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पतसंस्था आणि त्यांच्या संचालकावरून कारवाई करण्याचे निवेदन दिले. मात्र यावेळेसच अनेक ठेवीदारांना देखील अश्रू अनावर झाले आहेत. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसापासून ज्या मल्टीस्टेट बँका आहेत, ज्या पतसंस्था आहेत, अर्बन बँका आहेत, या बँका सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी घेऊन पळून गेल्या असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत. माझा मुलगा बँकेमध्ये बँकेमध्ये पैसे भरलेले आहेत, हे पण माझे पैसे बुडलेले आहेत, पण कसं मी कसं राहतात आत्महत्या करो का काय करो म्हणून मला वेगळा करा. एवढं मी अतिशय एकच आहे, एवढा बागडा मुलगा एकच आहे, याच मी दक्षता शासन बी घ्यायला कोणी घ्यायला त्याच्या बाकीच्या सगळे गुन्हा दाखल व्हायला, ह्या माझा काय गुन्हा दाखल व्हायला, काय करायचं म्हणून कसं आम्ही कसे काय करायचं, गोर गरिबांना जगायचं कसं. 2 लाख रुपये जिमती पैसे द्या. पेन्शन जमा करतो ज्ञानराधा मध्ये, चक्कर बँकेमध्ये आणि तुळजाऊ मध्ये. माझे लाखो रुपये तीन बँकेमध्ये शिल्लक आहे, तीन बँकेमध्ये लाखो रुपये. पेन्शन शिक्षक आहे मी, मला 47,000 रुपये पगार आहे पेन्शन, कधी जमा करतोय बँकेत. बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक, साईराम अर्बन बँक, जिजाऊ मल्टीस्टेट या बँकांनी सर्वसामान्य नागरिकांचे कोट्यावधी रुपये लाटले असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर परत करावेत यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. या संदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासन नेमकं या बँकांविषयी कशा पद्धतीने कारवाई करणार या संदर्भात चर्चा केली. सुरेश कुटेवर धार पडल्याबरोबर तिसऱ्या दिवशी सुरेश कुटेने आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे या दोघांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या हाताने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर सगळ्या चौकशा थांबल्या. उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा बीडच्या पोलीस स्टेशनचा काय प्रॉब्लेम आहे की बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, बीडच्या वेगवेगळ्या ज्युरिडिक्शन मध्ये पोलीस स्टेशन PI PSI असतील, ही लोक या गोरगरिबांच्या तक्रारी का दाखल करून घेत नाहीत, आमची पोलीस तक्रार दाखल करून घेतली जात नाही म्हणून काही लोक उच्च न्यायालयाकडे गेली. उच्च न्यायालयाने 156(3) नुसार ऑर्डर काढली, 156(3) नुसार या लोकांची तक्रार दाखल करून घ्यावी असं न्यायालयाने सांगितलं. तरी सुद्धा बीड जिल्ह्यातलं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि खालची सगळी पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करते, कुणाचा दबाव आहे त्यांच्यावर, कोणता सत्ताधारी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यापासून अडवत आहे, आणि जर पोलीस स्टेशन हे गोरगरिबांसाठी नसेल तर पोलीस स्टेशन काय फक्त लोकांना गोळ्या घालण्यासाठी आहे का? पोलीस स्टेशन फक्त दिवसा ढवळ्या लोकांचे मर्डरर होतात ते मर्डर बघण्यासाठी आहे का?
एका तरी पोलीस स्टेशन कडून पोलीस खात्यातली एक तरी घटना अशी घडावी की गोरगरिबांना दिलासा मिळावा. देवेंद्र फडणवीस साहेब हे जे सगळे लोक इथं बोलत होते असे मी शेकडो लोक इथं उभे करू शकते. या शेकडो लोकांचे तळतळाट फक्त कुठेलाच लागतील असं नाही, तर कुठेचा पैसा घेऊन जो जो कॉम्प्रोमाइज होतो, कुठेचा पैसा घेऊन जो जो मॅनेज होतो, त्याला सुद्धा तो तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. या ठेवी परत मिळाव्यात याच्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज आंदोलन करण्यात आलं आणि याच आंदोलनादरम्यान अनेक नागरिकांनी त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या. या ठेवी आमच्या लवकरात लवकर परत कराव्यात अशी मागणी या नागरिकांनी केली. यावेळी सुषमा अंधारे यांनी थेट जे ठेवीदार आहेत त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यानंतर जे ठेवीदार आहेत तर त्यांना अश्रू अनावर देखील झाले. मात्र राज्यामध्ये चाललेला हा अनगोंदी कारभार आणि बीड जिल्ह्यामध्ये चाललेला हा सर्व प्रकार पाहता लवकरात लवकर ह्या ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, नसता आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल असंच यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितलं. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.